महाराष्ट्र धनगर समाज महासंघ आणि धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक राम गणेश गडकरी महाविद्यालयाच्या सभागृहात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296वी जयंती संपन्न झाली। या कार्यक्रमात आरक्षण संदर्भात एक पत्र समाजासाठी एक लक्ष पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्याच्या अभियानाला सुरुवात करून सावनेर तालुक्यातून 500 पत्र पाठविण्यात आले आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ नागपूर जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक बाबा टेकाळे होते। प्रमुख अतिथी म्हणून पंजाबराव कसरे, शरद नांदूरकर, प्राध्यापक विजय टेकाळे आदी होते। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमेची पूजा अर्चना करून माल्यार्पण केले। अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक बाबा टेकाळे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। अन्य मान्यवरांनी सुद्धा आपले विचार प्रकट केले। यानंतर समाज भवनासाठी गुरुजी घोडा उड्डाणपुलाचा पासून काही अंतरावरील 5,000 स्क्वेअर फूट प्लॉट दान केल्याबद्दल राजू भक्ते आणि प्रफुल्ल वडे यांच्या मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात एक पत्र समाजासाठी एक लक्ष पत्र मुख्यमंत्र्याला अभियानाची धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेमार्फत अहिल्यादेवी जयंतीपासून सुरुवात करण्यात आली। हा कार्यक्रम अहिल्यादेवीच्या जयंती ते पुण्यतिथी या काळात निर्धार आहे। हा कार्यक्रम कोविड नियमांचे पालन करून करण्यात आला आहे। महाराष्ट्र TV 24 करिता किशोर ढोंडेले, सावनेर।